नमस्कार मित्रांनो आपण जेव्हाही ट्रेडिंग करत असतो ना तेव्हा बऱ्याच वेळेला आपल्याला वाटत असतं की आपल्याकडे जे नॉलेज आहे ते खूप छान आहे आणि आपण जे टूल वापरतोय ते खूप छान पद्धतीने वापरतोय पण बऱ्याच वेळेला आपल्याला माहीत नसतं की मार्केटमध्ये असे पण काय टूल्स आहेत की ज्याचा वापर केला तर आपली ट्रेडिंग सिस्टीम अजून स्ट्रॉंग होऊ शकते किंवा आपण जो म्हणतो की आपण एक प्रोफेशनल ट्रेडर बनायचे तर बऱ्याच गोष्टींची माहिती नसते आणि आम्हाला बऱ्याच वेळेला प्रश्न पडतात की कुठलं ॲप्लिकेशन चांगलं आहे ट्रेड करावेत तर मित्रांनो याच्यामधीलच आम्ही आज तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत हे ट्रेडिंग व्ह्यू ॲप्लिकेशनमध्ये म्हणजे ट्रेडिंग व्ह्यू नाव सगळ्यांनी ऐकलं बरेच जण याचा वापर पण करत असतील पण ह्याच्यामधले काही फंडेज याच्यामध्ये काही असे या काही फीचर्स आहेत की जे जे आम्हाला चांगले वाटले ऑफ ऑफ ट्रेड तुम्हाला पण काळामध्ये फायदेशीर होऊ शकतात याच्यावर आज मी थोडक्यात चर्चा करणार आहे आणि तुम्हाला दाखवून देणार आहे कसं वापरायचं ते तत्पूर्वी लक्षात ठेवा चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर क्विकली सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा कारण जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत तात्काळ येत राहतील तर चला मित्रांनो आज आपण चर्चा करूया ट्रेडिंग व्यू बाबत काय आहे ऍप्लिकेशन आणि कुठले असे महत्वाचे काही मोजके फीचर्स आहेत की ज्याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे तर याच्यासाठी आपण जाऊ या डायरेक्टली चार्टवर म्हणजे डायरेक्ट स्क्रीनवर जातोय मी तुम्हाला आणि स्क्रीनवर हे सगळे चार्ट इन डिटेलमध्ये दाखवतोय नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत ट्रेडिंग व्ह्यूच्या साईटवर आणि मी तुम्हाला डायरेक्ट हे डेस्कटॉप व्हर्जनवरून दाखवतोय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मी तुम्हाला कुठेही ते साईटचं प्रमोशन करत नाहीये कारण याचा कुठलाही तुम्हाला पेड प्लॅन घ्यायची गरज नाही आहे तुम्ही फ्री व्हर्जनमध्येही करू शकता याचा फ्री ट्रायल असतो त्याच्यामध्ये पण वापर करा आता आपण काय शिकणार आहे याच्याकडे थोडा फोकस करूया नॉर्मली काय होतं तुम्ही सव्वा समजा जेव्हा एखादा अनालिसिस करता समजा तुम्हाला एखादा ट्रेंडलाईन खेचायला सांगितली तर तुम्ही काय करता नॉर्मली सर्वसाधारणपणे टॉप कॅच करता आणि सांगता की अमुक अमुक लाईनला याने ब्रेक केला तर आपण याच्यावर जाऊन विचार करू अप साईडला आणि जर खाली गेला तर डाऊन साईडला पण इथे तुम्हाला एक छान टूल मी शिकवणार आहे तुम्हाला काय करा त्याच्यामध्ये टूल्समध्ये जायचं आहे याच्यामध्ये बघा करू लाईन आहे तुम्ही याला स्टार केला तर तुमच्या पण अपसाईडला येऊन जाईल त्याच्यावर तुम्हाला क्लिक आहे आता याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला याच्यामध्ये पहिला रूल काय करायचं तर तुम्हाला कमीत कमी तीन टॉप कॅच करावे लागतात मग आता मी इथे काय विचार करेल इथे मी ट्रेंड लाईन काढली आहे बघा इथे मला एक टॉप दिसतोय इथे एक टॉप दिसतोय मला नॉर्मली आणि त्याच्यानंतरनं पुढचा टॉप मला इथे दिसतोय बरोबर मग मी आता काय करेल ती ट्रेंड लाईन जी ऍक्टिव्ह केली आपण करू ट्रेंड लाईन तिला इथे एकदा क्लिक करा त्याच्यानंतरनं तो फुड येईल ओके त्याला इथे एकदा क्लिक करा आता याला तीन पॉईंट असतात तो तिसरा पॉईंट तुम्हाला फक्त इथे वरच्या पॉईंटला बसवायचा म्हणजे तीन टॉप तुम्ही कॅच केले आता ही ट्रेंडलाईन आहे करू लाईन ऑलरेडी ओके तुमचे जे नॉर्मली स्ट्रेट असते त्याच्या पद्धतीने नाही पण तुम्हाला बेनिफिट काय झाला बघा याच्यामध्ये तुम्ही तीन टॉप कॅच केले आपली जी नॉर्मल ट्रेंड लाईन असते तिने इथे ब्रेकआउट दाखवला आहे आणि तुम्हाला ह्या करू लाईनने त्याच्या अलीकडेच पन्नास ते साठ पॉईंट अप ट्रेंडला ब्रेकआउट दाखवलेला आहे बेनिफिट काय होतो तर तुम्हाला ॲक्च्युली कुठलाही ट्रेड घ्यायचा असेल तर एक अर्ली एंट्री याच्यामध्ये घेता येते आणि तुम्ही त्या एंट्रीचा वापर करून एक चांगला ट्रेड इनिशिएट करू शकता ओके okay, साधं सिंपल गणित आहे तुम्ही कुठेही वापरू शकता याला आणि आता समजा की आपण नॉर्मली विचार करतो की अप ट्रेंड लाईन डाउन ट्रेंड लाईन तुम्हाला हे मिळेल तुम्ही कुठलेही टॉप याच्यामध्ये कॅच करू शकता असं समजा की तुम्हाला एक समजा आता हा म्हणेल की एक लेवल ड्रॉ केली आपण दुसऱ्यांदा परत लॉ करायची आहे तर समजा ही ट्रेंड लाईन कॅच करा याच्यावर क्लिक करा समजा हे जवळजवळ आहेत फक्त मिनिमम तीन तुम्हाला कॅच करायचे बरोबर आता बघायच्यामध्ये करू क नाही आला तर आपण क्विक स्टेडी तीन पकडलेत त्यामुळे तो दाखवतोय इथे पण तुम्हाला इथे बघायच्यामध्ये ब्रेकडाऊन दिसतोय आणि हे लाईव्ह मार्केटमध्ये पण तुम्ही पाहू शकताय की प्राइस याच्या खाली आली की आता मोठी मुवमेंट याच्यामध्ये सुरू झाली म्हणजे काय होतं तुम्हाला तो जिथे गरज आहे तिथे मध्ये पण दाखवेल अर्ली जिथे नॉर्मल स्टेडी आहे तुम्हाला तिथे पण तो दाखवून देणार आहे म्हणजे तुम्हाला आता डायरेक्ट स्ट्रेट लाईन येते का वाकडी येते याच्यावर फोकस करायची गरज नाही आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने आता स्वतःच अनालिसिस करू शकता ओके आता मित्रांनो याच्यानंतरनं पुढे जाऊया आपण हे सगळं नॉर्मली पाहिलं कशा पद्धतीने हे अनालिसिस करायचं ट्रेंड लाईन काढायचं आता याचं मी आणखीन एक भन्नाट फीचर तुम्हाला सांगतोय लक्षात ठेवा हे सांगायचं महत्व काय तुम्हाला याच्यामध्ये तर तुम्हाला ह्या गोष्टी इन डिटेलमध्ये समजाव्यात सोपे जाव्यात म्हणून हे सगळं याच्यामध्ये दाखवतोय हो आता पुढचं सगळ्यात महत्वाचं फीचर असं याच्यामधलं की तुम्ही स्कॅनर याचा वापरू शकता चांगले स्टॉक शोधायचे हो तुम्हाला सकाळी सकाळी अप साईडला डाऊन साइडला मार्केटमध्ये काय केलं तर इथे बघायच्या खाली स्टॉक स्कॅनर असा एक नवीन ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता स्टॉक स्कॅनरवर क्लिक केलं ना तर हा ॲटोमॅटिक तुम्हाला काही स्टॉक स्कॅन करून दाखवतो हो आता समजा याने दाखवलं रिलायन्स तिथे आला सेल म्हणजे तुम्हाला सांगतो की रिलायन्समध्ये सेल करायचं का बाय करायचं असे बरेच स्टॉक याच्यामध्ये येतात मग तुम्ही काय करा नॉर्मली समजा रिलायन्सवर जावा त्याच्यावर तुम्ही रिलायन्सवर क्लिक केलं की ते रिलायन्स दिसून येईल मग तुम्ही याच्यामध्ये तुमचं नॉलेज आणि अनालिसिस वापरून ट्रेडचा पुढचा विचार करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हे दाखवणारे मग आता सेल साईडला काय आहे तर तुम्ही याच्यामध्ये पुन्हा मग चेक करा की बाबा ही ट्रेंड लाईन मी जर शिकवली आहे तुम्ही ते लावून बघा जर ट्रेंडलाईन ते वर्क करत असेल तर तो तुम्हाला अपसाइड मोमेंटम दाखवेल ओके किंवा जिथे डाउन साईड असेल ते दाखवेल समजा बँक आला तर चेक करा की तो का सांगतो याच्यामध्ये कुठल्या लेवलसेल हे सगळं याच्यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे ओके आता याच्यानंतर ना मित्रांनो हे सगळं पाहिल्यानंतर ना आपल्याला तिसरा महत्वाचा आहे फीचर याच्यामध्ये शिकायचं आहे वॉल्यूम प्रोफाईल की जी एक छान इंडिकेटर म्हणून याच्यामध्ये तुम्हाला काम करणार आहे की ज्याचा वापर करून तुम्ही पुन्हा एकदा चांगले स्टॉक शोधू शकता ओके okay? आता बघूया आपण हे कशा पद्धतीने वापरायचे आपल्याला हे पुढचा जो फीचर आहे तो वॉल्यूम प्रोफाईलचा इथे तुम्हाला सिम्पली काय करायचं समजा आपण जाऊया निपटीपाशी जे आपण नॉर्मल अनालिसिस आपण करत असतो तुम्हाला डे लेवल्स वगैरे हो काढायला याच्यामध्ये चांगला मदत होणार आहे okay? ओके आता समजा आपण गेलो निपटीमध्ये इथे मी काय करतो हे सगळ्या ट्रेंडलाईन्स आधी काढलेल्या काड़ काढून टाकतो आपण जाऊया समजा पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमला एक नॉर्मल आपण ड्रे अनालिसिस करत असतो त्या पद्धतीने ओके आता हे पंधरा मिनिटाचं अनालिसिस करताय तर इथे तुम्हाला काय करायचं सिम्पली ह्या टूलवर जायचं इथे ओके आणि इथे बघा फिक्स्ड रेंज वॉल्यूम प्रोफाईल असा ऑप्शन आहे याच्यामध्ये याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं म्हणजे ते ॲक्टिव्ह होईल आणि तुम्ही स्टारवर क्लिक केलं तर तुमच्या इथे असं बरोबर तो टॉपला पण येऊन जाईल म्हणजे प्रत्येक वेळी तिकडे शोधत बसायची गरज पडत नाही आता तुम्हाला काय करायचं आहे कुठल्याही दिवसाचा आधीचा दिवस समजा आता आज आहे समजा रेकॉर्ड करताना सव्वीस तारीख आहे समजा तर याच्या आधीचा दिवस मी पंचवीस तारीख पकडेन तर त्या पंचवीस तारखेचा टॉप दिवसाचा ओपनिंग आणि दिवसाचा शेवट हे मला फक्त त्याच्यामध्ये काय करायचं स्कॅन करायचे म्हणजे मी इथे चेक करेल समजा पंचवीसला इथे होता इथे ह्याचा सुरुवात झाली याच्यामध्ये नॉर्मली ओके आणि ते डे कुठे क्लोज झाला याच्यावर तुम्हाला फोकस करायचं बघा इथे डे क्लोज झाला ओके आता याच्यानंतर ना इथे काय बेनिफिट होतो हा दा काय दाखवतो तुम्हाला तर हा तुम्हाला इथे नॉर्मली वॉल्यूम प्रोफाईल क्रिएट करतो कुठे बायर्स ऍक्टिव्ह जोरात होत आहेत कुठे सेलर्स ऍक्टिव्ह जोरात होत आहेत म्हणजे तुम्हाला फोर्स कळतो याच्यामध्ये आता याच्यामध्ये ह्या ज्या दोन लाईन येतात ना याच्यामध्ये जी रेड लाईन असते ना ती तुमच्यासाठी महत्वाची असते याच्यामध्ये ओके या लाईनच्या खाली जर प्राईज जाते जा ना तर तो फॉलचे इंडिकेशन देतो आणि तो कुठपर्यंत जाऊ शकतो नॉर्मली आता समजा इथे जी ब्ल्यू कलरची लाईन दिसते ना सर्वसाधारणपणे तो सांगतो की प्राईज इथपर्यंत खालच्या दिशेने येऊ शकते म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला तो टार्गेट दाखवायचं काम करतो फक्त थोडं प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला उत्तम होईल समजा प्राईज ह्या रेडला क्रॉस केला आणि पुन्हा अपसाईडला गेली तर इथे तुम्हाला दाखवतो की ॲट इथपर्यंत क्वीकली जाऊ शकतो आणि याच्यावर जर तो सस्टेन होतो तर मग नवीन टार्गेट तुम्हाला तो त्याच्यामध्ये दाखवत असतो ओके याचा बेनिफिट काय होता तुम्हाला का तर तुम्हाला दिवसाच्या सुरुवातीला आता काय झालं की मार्केटमध्ये सकाळी मार्केट ओपन झालं पण कालच्या लेवलला मार्क केलं तर आपणाला पुढच्या दिवसामध्ये काय होणार ह्याचा आपण एक सर्वसाधारणपणे चांगला अंदाज लावू शकतो म्हणजे बघा तुम्ही कुठल्याही लेवलच्या फ्रेमला जावा याच्यामध्ये तुम्ही जसे हे या फ्रेम लावणार ओके okay? त्या पद्धतीने तो आपल्याला इथे काम करून देणार आहे बघा इथेमध्ये आला ओके okay, आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर एक लावलं आपण या लेव्हलच्या वर गेला हा वर जाण्याचा प्रयत्न केला ओके okay? दुसऱ्या दिवशी रेंगाळा पुन्हा तो इथून खाली गेला बरोबर -बर टच केला जेव्हाही प्राईजने पुन्हा त्याला ब्रेक केला तर तो पुन्हा उपसाईडला जाण्याचा प्रयत्न केला आणि वर गेला आणि त्या लेवललाच बघा प्राईज सपोर्ट घेते ओके okay? तर हा तुम्हाला वॉल्यूम प्रोफाईलचा बेनिफिट तुम्ही चांगल्या पद्धतीने वापरू शकता इन डिटेल थोडा स्टडी करा आणखीन चांगलं तुम्हाला याच्यामध्ये होऊन जाईल ओके आणखीन एक महत्वाचा फीचर तुम्हाला याच्यामध्ये सांगतो टॉप गेनर आणि टॉप लुझर बऱ्याच जणांना पाहिजे असतात काय झालं मार्केटमध्ये आपण इकडे तिकडे शोधतो आता हे सगळं एकाच जागेवर आपल्याला भेटणार आहे इथे तुम्हाला हे हॉटलिस्टवर क्लिक करायचं ओके हॉटलिस्टवर गेलं ना तुम्हाला इथे बघा एनएसी दिसतोय इथे खाली दिसतोय आपल्याला नॉर्मल एन एस सी वगैरे हो तुम्ही याच्यावर क्लिक केलं ना तर तुम्हाला इतर देशांचे पण इंडेक्स दिसतील पण तुम्हाला काय त्याची गरज पडणार नाही तुम्हाला सिंपली इंडियावर क्लिक करायचे आणि आजचे व्हॉल्युम गेनर्स कोण आहेत कुठे कुठे वॉल्यूम वाढलेला आहे ओके तर हे तुम्हाला कंपन्यांची नावं सांगतं आणि काय प्राईज आहे हे तुम्हाला इथे कळेल थोडे मोठे केलं तुम्हाला विथ नावा सकट याच्यामध्ये येणार आहे किती चेंज झाला आहे समजा तुम्हाला वाटलं की मला व्हॉल्यूम गेनर्स नको आहेत मला थोडं दुसरा स्टडी पाहिजे याच्यामध्ये ओके मग तुम्ही काय करू शकता पर्सेंटेज चेंज गेनर्स कोण आहेत म्हणजे कोणाचं मध्ये किती वाढ झाली आहे म्हणजे समजा हा रोजली नाही वीस टक्के वाढलाय आता एकदम तर वाढला नाहीये सकाळच्या सुरुवातीच्या सत्रामध्ये चार पाच टक्के अपसाईडला असेल म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये सकाळी सकाळी चांगले अपसाईडला जाणारे स्टॉक मिळतील किंवा समजा तुम्हाला असं वाटतंय मार्केट पडतंय खालच्या साईडला जाईल ओके तर तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता मार्केटमध्ये पर्सेंट गॅप लुझर्समध्ये टाकू शकता नॉर्मली तुम्हाला हा किती कुठे गॅप झाला आहे कुठे पडला हे सगळं असं वेगवेगळ्या वे पद्धतीने दाखवायचं काम करेल तेही एकाच स्क्रीनवर छान आहे ना मित्रांनो आणखीन एक फीचर तुम्हाला याच्यामध्ये दे मी देतो याच्यामध्ये दे। समजा आपण आता बऱ्याच वेळेला पेपर ट्रेडिंग करत असतो ओके आता हे पेपर ट्रेडिंगवर क्लिक केलं तर तुम्हाला कळेल की तुमच्याकडे पैसे नाहीत पण तुम्हाला याच्यामध्ये वापरता येणार आहेत आणि तुम्हाला याच्यामध्ये हा नॉर्मली एक व्हर्च्युअल अमाऊंट देत असतो काही कुठलीही तुम्हाला रिअल अमाऊंट नाही पण तुम्ही ते प्रॅक्टिस करू शकता आणि महत्वाची गोष्ट काय ऑप्शन्समध्ये पण प्रॅक्टिस करता येणार आहेत होय आता लक्षात ठेवा बावीस हजार पाचशेच्या आसपास निपटीचा स्पॉट आहे तर तुम्ही इथे काय करणार समजा नॉर्मली निपटी बावीस हजार पाचशे मी इथे टाकलं तर मला याच्यामध्ये पुट दिसतील नेहमीच्या सवयीप्रमाणे आपण समजा कॉलवर हो ऍक्टिव्ह केलं याच्यामध्ये ओके म्हणजे याचा इथे चार्ट ऍक्टिव्ह झाला मग तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता याच्यामध्ये डायरेक्टली खरेदी विक्रीचा विचार करू शकता इथे बघा प्लस साईन दिसतोय याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला विचारेल तुम्हाला बाय करायचंय का सेल करायचंय ओके okay, तुम्हाला असं वाटलं नाही मार्केट आता थोडं वर जात आहे तर मी बाय करेल ओके okay, याच्यावर मी क्लिक केलं मला इथे लिमिट ऑर्डर टाकता येतात मला मार्केट ऑर्डर टाकता येतात ओके okay, मला असं वाटतं की प्राईसमध्ये चांगला मोमेंटम येतो आहे ओके okay, मी केलं बाय त्याला मार्केट ऑर्डरने समजा ओके okay, आपण जेव्हाही त्याला मार्केट ऑर्डरने याच्यामध्ये बाईंग करणार आहे ओके okay, तर तो याच्यामध्ये ह्या गोष्टी ते डिटेलमध्ये दाखवेल ओके okay? आता याच्यामध्ये बेनिफिट काय बघा तुम्हाला ओके तर तो तुम्हाला लाईव्हमध्ये याच्यामध्ये ट्रेडमध्ये प्रॉफिट लॉस दाखवणार आहे परत दुसरी गोष्ट तुम्हाला असं वाटलं की अमुक अमुक लेवलच्या खाली माझा हा स्टॉप लॉस आहे तर या स्टॉप लॉसवर क्लिक करून प्राईज इकडे खेचून ठेवायची आणि त्याला मॉडिफाय करून ठेवा म्हणजे तो दाखवेल की तुमचा हा इथून एवढा स्टॉप लॉस झाला आणि तुम्हाला असं वाटतं एकशे सत्तावन्नला मी घेतला आहे बाबा आणि मला इथे बाबा दोनशेच्या आसपास कुठेतरी बाहेर पडायचंय तर ह्या पीवर जावा आणि याला इथून पुढे ड्रॅक करा समजा इथं आणून तुम्ही त्याला सोडला म्हणजे तो तुम्हाला दाखवतो की हे झालं तुमचं टार्गेट ओके आणि अशा पद्धतीने मित्रांनो हा तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये दाखवणार आहे ॲक्च्युअल करंट कंडिशननुसार काय, काय काय कंडिशन बनत आहेत आणि तुमची पोझिशन किती प्रॉफिटमध्ये किती लॉसमध्ये हे पण तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे तुम्ही पोझिशन्सवर गेला आता थोडा इम्पॅक्ट काय हा यू एस डीमध्ये दाखवतोय थोडा ॲप्लिकेशनमध्ये नवीन फीचर आहे लवकरच रुपयामध्ये पण कन्वर्ट होईल तोपर्यंत तुम्ही थोडं शिकून घ्या म्हणजे बऱ्याच वेळेला तुमच्याकडे लॉस होतात कळत नाही काही तर काय करायचं तर त्या कंडिशनला हे टूल वापरू शकता की जिथे तुम्हाला ऑप्शनमध्ये पण पेपर ट्रेडिंग करता येणार आहे आणि इतर पण साऱ्या गोष्टी याच्यावर तुमच्यासाठी उपलब्ध आहेत तर मित्रांनो आहे ना एक भन्नाट फीचर आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्रॉफिट लॉस पण दाखवेल आणि जेणेकरून तुम्हाला एक चांगला कॉन्फिडन्स येईसपर्यंत तुम्ही या टूलचा वापर करा अॅनालिसिस करण्यासाठी वापर करा आणि एक चांगली प्रॉफिटेबल सिस्टीम तुम्ही क्रिएट करू शकता सांगायचा उद्देश हाच होता की ट्रेडिंग व्ह्यू हे असं टूल आहे की आपण जगामध्ये इतर कुठलेही सॉफ्टवेअर वापरतो बघा इन्व्हेस्टिंग असेल किंवा झिरो दा तर बऱ्यापैकी कंपन्या यांच्याकडूनच ते सॉफ्टवेअर घेत असतात व्हाईट लेवल सॉफ्टवेअर घेत असतात स्वतःचं नाव टाकून तिथे वापरत असतात ओके त्यामुळे इकडे तुम्ही थोडं मास्टरी करा थोडा डेटा डिले असतो पण तुमच्या स्टडी स्टडीसाठी काहीच प्रॉब्लेम नाही असं मला वाटतं ओके तर चला अशा करतो हा फंडा तुम्हाला आवडला असेल आणि एवढे सगळे सा टूल सांगितले करो लाईन काय असतो स्कॅनर कसे शोधायचे स्टॉक कसे शोधायचे वॉल्यूम प्रोफाईल कशी वापरायची टॉप गेनर टॉप लूजर कसे शोधायचे आणि ऑप्शनचा प्रीमियम मध्ये जाऊन पण तुम्ही डायरेक्ट कसं ट्रेड करू शकता हे आपण याच्यामध्ये शिकलो मित्रांनो कसा वाटला ट्रेडिंग यूचं हे काही फीचर्स बाबतचा व्हिडिओ बऱ्याच जणांनी हे ऍप्लिकेशन कितीतरी वेळा वापरलं असेल पण हे काही हिडन गोष्टी असतात ना की जे आपल्याला माहीत नसतात आणि मित्रांनो काही एवढेच नाही आहेत याच्यामध्ये पण अजून भरमसाठ गोष्टी की ज्या आम्ही तुमच्यापर्यंत येणाऱ्या काळामध्ये घेऊन हो येत राहणार आहोत तुम्हाला आणखीन असं हवं आहे का की शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं इन्व्हेस्टमेंट करायची किंवा अनालिसिस करायचंय काही चांगल्या ऍप्लिकेशनची नावं हवं असतील तर आम्हाला खाली मॅसेज आहे तुम्हाला बेस्ट ऍप्लिकेशन्स ओके okay? जेवढे जास्त कमेंट येतील तितका आम्ही छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे जेणेकरून त्याच्यामध्ये इन डिटेलमध्ये आम्ही ह्या सॉफ्टवेअरची किंवा ॲप्लिकेशनची माहिती देण्याचा प्रयत्न करू तसेच आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण न चुकता प्रत्येकाने खाली सांगायचं आहे कारण हेच आमच्यासाठी असतं मोटिव्हेशन आणि आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू